डेक्कन येथील रिअल इस्टेट व्यावसायिक देवेन शहा यांच्यावर गोळीबार करून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी रवी सदाशिव चोरगे याला जळगाव इथून अटक केली. पोलिसांनी रविवारी सकाळी त्याला तिथं जाऊन अटक केली आहे. तर दुसरा साथीदार राहुल शिवतारे अद्याप फरार असल्याचं सांगण्यात येत आहे. डेक्कन येथील रिअल इस्टेट व्यावसायिक देवेन शहा यांच्यावर गोळीबार करून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना जळगाव येथून अटक केली आहे. देवेन शहा यांची हत्या केल्यानंतर आरोपींनी पकडले जाऊ नये यासाठी ते आपला ठाव ठिकाणा सतत बदलत राहिले. या घटनेनंतर त्यांनी भोर, महाड, खोपोली, देहू रोड, इंदोर, उज्जैन आणि बुऱ्हाणपूर असा एकत्र प्रवास केला. बुऱ्हाणपूर नंतर दोघेही वेगवेगळे झाले आणि रवी चोरगे हा जळगाव येथील केपी हॉटेलमध्ये येऊन राहिला. त्यावेळी पोलिसांनी कौशल्याने त्याला पकडलं. त्याच्यातले जे CCTV फुटेजचा आधारे ते डेव्हलप करून मग ते सर्क्युलेट करण्यात आलं होता. त्या CCTV फुटेजमधून आरोपींना ओळखून त्या आरोपीबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक डेक्कन पोलीस स्टेशन अजय कदम यांना माहिती मिळाली होती की ते जळगावमध्ये एका हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. तर त्या आरोपी माहिती मिळाल्यानंतर तात्काळ टीम रवाना करण्यात आली. त्या टीममध्ये पोलीस हवालदार सोनवणे, पोलीस हवालदार जगताप व पोलीस नायक पांचाळ यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक डेक्कन पोलीस स्टेशन हे रवाना झाले होते. तिथं त्यांना त्या आरोपी भेटले. रवींद्र चोरगे हा एक आरोपी त्या हॉटेलमध्ये भेटलेले आहेत. तर त्याला काल संध्याकाळी आणून चौकशी करून मग त्याला गुन्हा रजिस्टर नंबर 10/2018 IPC कलम 302, 307, 34 व RMAC 325 त्याला अटक करण्यात आलेली आहे. आतापर्यंतच्या इंटरोगेशनमध्ये हा गुन्हा करण्याच्या मागचा उद्देशाबद्दल अजून पूर्णपणे खात्री झालेली नाही. प्राथमिक तपासात रवींद्र चोरगे हा इस्टेट एजंट होता. शेतकऱ्यांकडून जमीन घेऊन तो बिल्डरला देत असे आणि त्याबद्दल त्याला मोबदला देखील मिळत असे. देवेन शहा यांच्यावर राहुल शिवतारे याने गोळ्या झाडल्या आहेत, त्यामुळे हत्या नेमकी कशामुळे झाली ते दुसऱ्या आरोपीला अटक केल्यानंतर समजू शकेल. परंतु प्रथम दर्शनी आर्थिक व्यवहारातूनच ही हत्या घडली असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. कोणी सुपारी दिली ह्याबद्दल अजून कोणत्याही माहिती समोर येत नाही, तर त्याची शक्यता कमी वाटते. ह्याचे कमिशनवरून झालेली आहे का ह्याबद्दल आमची अधिक तपास चालू आहे. आणि कमिशनवरून झाले असतील तर मग कोण पूर्ण व्यवहार काय होता ह्याबद्दल डिटेल तपास करणे अजून बाकी आहे. जो काल अटक केलेले आहे रवी चोरगे ह्याच्यावर कोणत्याही रेकॉर्ड नाही आहे. आणि दुसरा जो आरोपी आहे त्याच्यावर एक ॲक्सिडेंटचा गुन्हा आहे आणि दुसरा एक 326 बॉडी ऑफेन्स विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे 2013. हे तपासाचा भाग आहे. डिटेल तपास जोपर्यंत होणार नाही आणि ह्याच्या मागे अजून कोण आरोपी आहे का ह्याचा जोपर्यंत निष्पन्न होणार नाही तोपर्यंत हे आता सांगणे प्रीमॅच्युअर होणार असं आमचं. ब्युरो रिपोर्ट, पुणे.